नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तलाठीचं मासिक वेतन किती असणार आहे, तलाठी भरती जी अलीकडे झालेली आहे या भरतीचा निकाल केव्हा लागणार आहे आणि टीसीएसची निकाल लावण्याची पद्धत नेमकी कशी असते याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पुरेपूर माहिती होणार आहे। परीक्षेचा निकाल कसा लागणार आहे, केव्हा लागणार आहे याच्याविषयी सर्वांनाच आतुरता आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या तलाठी जे आपले तलाठी साहेब होणार आहेत या साहेबांना पगार किती असणार आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आता आपण इथून करूया। चला तर वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपल्या या चर्चेला। तर बघा, पहिल्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसत आहे की तलाठीचं मासिक वेतन काय असणार आहे। तर बघा, इथं दिसत आहे बेसिक सॅलरी किती आहे, 25,500। तर बघा, बेसिक सॅलरी असते आपली 25,500, म्हणजे तलाठी साहेबांना 25,500 ही बेसिक सॅलरी मिळणार आहे। आणि याच्यावरच मग त्यांना काय मिळणार आहे, वेगवेगळे अलोवन्स मिळणार आहे। मग ते पर्सेंटेज वाईज काय असणार आहे, अलोवन्स असणार आहे। तर बघा, दुसऱ्या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की मॅक्झिमम सॅलरी किती असू शकते यांची, तर 81,100 रुपये। बेसिक सॅलरी बघितली आपण 25,500 आणि हे इथं काय आहे, 81,100 रुपये, हे काय आहे त्यांची मॅक्झिमम सॅलरी आहे। म्हणजे मिनिमम किती आहे बेसिक 25,500 आणि मॅक्झिमम किती झाली, तर मॅक्झिमम सॅलरी झालेली आहे 81,100 रुपये। तर आता याच्यामध्ये काय असणार आहे, या स्लाइडवरती बघू शकता डीए कटणार आहे, म्हणजे डीए मिळणार आहे त्यांना 8,670 रुपये। आता हा डीए म्हणजे काय असतो, तर डीए हा डिअरनेस अलोवन्स असतो। हा डिअरनेस अलोवन्स प्रत्येक सरकारी नौकराला मिळत असतो, तसाच हा तलाठी साहेबांना मिळणार आहे 8,670 रुपये। त्यानंतर या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की एचआरए मिळणार आहे किती, एचआरए मिळणार आहे 7,650 रुपये। आता हे 7,650 रुपये एचआरए, आता एचआरए म्हणजे काय, तर एचआरए म्हणजे असते हाऊस रेंट अलोवन्स, म्हणजे तुम्ही जे राहसान तिथं, तर ते राहण्यासाठी तुम्हाला एक घर घ्यावं लागेल, त्या घराचं रेंट द्यावं लागेल। मग त्याच्यासाठी सरकार काय करते, तुम्हाला अलोवन्स देत असते, त्या अलोवन्सला शॉर्टमध्ये म्हणतात एचआरए। एचआरए म्हणजे काय, हाऊस रेंट अलोवन्स। आता हे हाऊस रेंट अलोवन्स मिळणार आहे 7,650 रुपये। अशा प्रकारचे तुम्हाला अलोवन्स मिळणार आहे। त्यानंतर टीए वगैरे मिळणार आहे, अजून बरेचसे अलोवन्स असतात, ते अलोवन्स सुद्धा मिळणार आहे। परंतु आपण एक बेसिक स्ट्रक्चर बघत आहे सॅलरीचं, म्हणजे या तलाठी साहेबांना पगार किती असणार आहे त्याचं फक्त बेसिक स्ट्रक्चर बघत आहे। तर या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसून आलं की बेसिक सॅलरी आहे 25,500 रुपये, मॅक्झिमम सॅलरी असू शकते त्यांची 81,100 रुपये, त्यानंतर डीए असणार आहे त्यांचा 8,670 रुपये आणि एचआरए असणार आहे 7,650 रुपये। मग आता यांच्या हाती, म्हणजे त्यांच्या हाती किती येणार आहे, म्हणजे इन हँड त्यांची सॅलरी, म्हणजे हाती पैसा किती येणार आहे, तर हाती पैसा येणार आहे स्लाइड वरती बघू शकता तुम्हाला की 35,343 हे मागे पुढे असू शकते। हे डिपेंड करते तुमच्या अलोवन्सवर, तुम्हाला अलोवन्स किती मिळतो, त्या अलोवन्सवर कोणकोणते अलोवन्स मिळतात, ते स्पेशल अलोवन्स वगैरे असतात, ते अलोवन्स सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात। तर रफ आयडिया जर बघितली आपली आपण, तर काय असते 35,343 रुपये हे तलाठी साहेबांच्या हाती काय येणार आहे, त्यांना पगार येणार आहे। तर अशा प्रकारे हे काय स्ट्रक्चर आहे पेमेंटचं। या पेमेंटच्या स्ट्रक्चरमध्ये काय असते, फ्लक्च्युएशन असते, म्हणजे तुमचे अलोवन चेंज होऊ शकतात, त्यावेळेस तुमचं काय पेमेंट सुद्धा चेंज होते। म्हणजे कोणाला 35,000 तर 38,000 पर्यंत जाऊ शकतात, 40,000 पर्यंत जाऊ शकतात, टीए बी लागू शकतो। त्यानंतर याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी सुद्धा भरपूर असतात इन्क्लूड केलेल्या, त्या आपण इथं घेतलेल्या नाही, आपण फक्त एक रफ बेसिक आयडिया इथं घेत आहे की पेमेंट हातामध्ये किती येणार आहे। तर असं कन्सिडर करू शकता तुम्ही की 35,343 रुपये तुमच्या अकाउंटला दर महिन्याला येणार आहे। हे झाली काय आपले तलाठी साहेबांच्या पगाराविषयी माहिती। आता आपण काय बघूया, एक नोटीस बघायचं, हे नोटीस आहे आपल्या या यूट्यूब चॅनलला। आपण इतिहासाची सिरीज सुरू केलेली आहे, या इतिहासाच्या सिरीजमध्ये बरेचसे आपण पुढे गेलेलो आहे। कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की युरोपियन लोकांचा भारतामध्ये प्रवेश कसा झाला, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण दिली होती। तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता प्लेलिस्टमध्ये,
जाऊन त्यानंतर आता आजचं जे लेक्चर असणार आहे, आजचं लेक्चर असं असणार आहे की हे जे इंग्रज लोक भारतामध्ये आले होते या इंग्रज लोकांनी भारताच्या राजकारणामध्ये प्रवेश कसा केला त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मिळणार आहे। म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना हे इतिहासाची सिरीज संपूर्ण बघायची असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये हिस्ट्री या फोल्डरमध्ये जायचं आहे। हिस्ट्री या फोल्डरमधून तुम्हाला ते सर्वचे सर्व व्हिडिओ उपलब्ध होतील। आणि आजचं जे लेक्चर होणार आहे, जवळपास दुपारपर्यंत लेक्चर आजचं अपलोड होऊन जाणार आहे की इंग्रजांचा भारताच्या राजकारणात प्रवेश कसा झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा बेसिक गोष्टी की जे एक्झाममध्ये विचारल्या जातात, जसं की तुम्हाला पानिपतचं युद्ध विचारल्या जाते तिसरं, त्यानंतर बक्सारचं युद्ध विचारल्या जाते, त्यानंतर तुम्हाला अजून तराईचं युद्ध वगैरे, म्हणजे बऱ्याचशा अशा बेसिक गोष्टी आहे, अँग्लो म्हैसूर युद्ध आहे, सिख इंग्रज युद्ध आहे, तर बेसिक गोष्टीचं ज्ञान तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे की जे बऱ्याचदा एक्झाममध्ये बघायला मिळते। चला तर आपण आपल्या या व्हिडिओला कंटिन्यू करूया। आता तर बघा, ही नोटीस झाली आपली, आता या स्लाइड मध्ये बघू शकता तुम्ही। आता आपल्याला काय बघायचं आहे, तलाठीचा निकाल केव्हा लागणार आहे, त्यानंतर टीसीची पद्धत कशी असणार आहे याच्याविषयी सविस्तर माहिती आता आपण बघू। तर बघा, निकाल केव्हा लागणार आहे याच्यापूर्वी आपण बघूया टीसीची पद्धत नेमकी काय असणार आहे। निकाल सर्वांनाच माहित आहे की दिवाळीपूर्व लागणारच आहे किंवा दिवाळीच्या त्या जवळपास लागणारच आहे, पण टीसीएसची निकाल लावण्याची पद्धत कशी असणार आहे। तर बघा, टीसीएसची पद्धत काय असते, पहिले एक्झाम कंडक्ट करते। आता एक्झाम ऑलरेडी आपली तलाठी साहेबांची झालेली आहे, आता एक्झाम झाली तर काय करणार आहे, हे जे आपलं रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, हे फॉरेस्ट डिपार्टमेंटनं हे जे कॉन्ट्रॅक्ट होता एक्झाम घेण्याचा हा टीसीएसला दिला होता। मग आता टीसीएस काय करणार आहे, तर टीसीएस सर्व जिल्ह्यांचा सेपरेट जिल्ह्यांच्या ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्या प्रत्येक जिल्ह्यांचे कॅन्डिडेट काय करणार आहे, त्यांचं कलेक्शन करणार आहे, कलेक्शन करण्यानंतर त्यांचा स्कोर डिक्लेअर करणार आहे, पण ते स्वतः डिक्लेअर न करता ते काय करणार आहे, सुरुवातीला आपलं जे रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटकडे काय करणार आहेत, एक परवानगी मागणार आहेत किंवा परमिशन मागणार आहेत की निकाल निकाल रेडी आहे डिक्लेअर करायचा की नाही। मग रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्यांना परमिशन देणार आहे, परमिशन दिल्यानंतर काय होणार आहे, तर जवळपास 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, तर फर्स्ट अँसर की बघायला मिळणार आहे किंवा फर्स्ट रिस्पॉन्स शीट म्हणू शकतो ते बघायला मिळणार आहे। तिथं तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असलं तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। ऑब्जेक्शनचा एक कालावधी दिला जाणार आहे, त्या कालावधीमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। ऑब्जेक्शन घेऊ शकता म्हणजे नेमकं काय करू शकता, तर बऱ्याचदा काय होते की तुमचं उत्तर बरोबर असते परंतु रिस्पॉन्स शीटमध्ये त्याला रॉंग कन्सिडर केल्या जाते, त्यावेळेस तुम्ही त्याच्या विरुद्ध काय करू शकता, ऑब्जेक्शन फॉर्म फिलअप करू शकता, त्यावेळेस तुमचा तो मार्क्स वाढू शकते। तर त्याची एक पर्टिक्युलर लिमिट असणार आहे, ती लिमिट झाल्यानंतर मग फायनल जे रिस्पॉन्स शीट असणार आहे, फायनल रिस्पॉन्स शीट येणार आहे। फायनल रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे, फायनल स्कोर, आणि तुमच्या डिपार्टमेंट वाईज तुम्हाला काय लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे। तर हे जवळपास प्रोसिजर आपण बघितली तर हा निकाल कुठपर्यंत लागू शकतो, तर हा निकाल जवळपास दिवाळीच्या जवळपास लागू शकतो, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या जवळपास तुम्हाला तलाठी भरतीचा निकाल लागणे अपेक्षित आहे। काय, केव्हा, ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत अपेक्षित आहे की तलाठी भरतीचा निकाल लागेल, आणि हा निकाल लागल्यानंतर लगेच तुम्हाला काय भेटणार आहे, जिल्ह्यावाईज काय भेटणार आहे, कट ऑफ भेटणार आहे। बघा, सर्वात महत्वाची गोष्ट काय असणार आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी असणार आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार तुमचा कट ऑफ कसा लागणार आहे, वेगवेगळा लागणार आहे। मग प्रत्येक जिल्ह्यानुसार कट ऑफ वेगवेगळा लागल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यानुसार सिलेक्शन कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे। म्हणून कट ऑफ किती असणार आहे, काय किती असणार आहे याच्याविषयी कमेंट्स करणं काय आहे एक मूर्खाचं लक्षण आहे, आणि ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्या कट ऑफ विषयी बोललेलो आहो आणि सविस्तर समजून सुद्धा सांगितलेलं आहे की कट ऑफ किती असणार आहे आणि काय असणार आहे। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटते, अपेक्षित काय आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपण जर चॅनलला अजून सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। आणि महत्वाची गोष्ट, जे दुपारी आपलं लेक्चर होणार आहे इतिहासाचं, ज्याच्यामध्ये इंग्रजांचा भारतीय राजकारणात प्रवेश कसा झाला, त्याच्यामध्ये पानिपतचं युद्ध तिसरं, त्यानंतर बक्सारचं युद्ध, त्यानंतर अजून बऱ्याचशा काही अँग्लो मैसूर युद्ध वगैरे असेल, टिपू सुलतान असेल, हैदर अली असेल, अशा बऱ्याचशा घटना तुम्हाला त्या लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहेत, म्हणून ते लेक्चरसुद्धा बघायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।